आणि यानंतर एक धक्कादायक बातमी इंदापूरमधून. इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबावाडी गावामध्ये विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानकपणे स्लॅबचा काही भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीमध्ये कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले आहेत. घटना काल संध्याकाळच्या दरम्यान घडली. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण अशी या कामगारांची नावं आहेत. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचं पथक सध्या दाखल झाले. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या ठिकाणी विहिरीचं काम करताना मातीचा ढिगारा अंगावर पडून चार जण विहिरीमध्ये गेल्याची घटना घडली आणि आता एनडीआरएफचे जवान जे आहेत ते खाली जाऊन त्यांचा शोध मोहीम घेत आहेत. आपण संपूर्ण हा मातीचा ढिगारा बघू शकतो. ह्या विहिरीचं रिंगचं काम सुरू होतं आणि रिंगचं काम सुरू असतानाच मातीचा हा संपूर्ण रिंग कोसळली आणि सोबतच मातीचा ढिगारा पूर्णपणे 100 फूट खाली विहिरीमध्ये गेला होता. आणि आता सकाळपासून रात्री 9 वाजल्यापासून याचं जे आहे ते विहिरीतली माती काढण्याचं काम सुरू होतं. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या ठिकाणी इंदापूर तालुक्यातीलच बेलवाडी या ठिकाणचे कामगार आले होते. साधारणतः 4 कामगार या रिंगचं काम करत होते पण अचानकपणे हे मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावरती पडला आणि 4 जण जे कामगार आहेत ते याच्यामध्ये दबले गेलेले आहेत. साधारणतः रात्री 9 वाजल्यापासून हे बचाव कार्य सुरू होतं. हे संपूर्ण मातीचा ढिगारा उचलून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी सकाळपासूनच एनडीआरएफचं जे पथक आहे ते दाखल झालं होतं. परंतु आता सध्या त्यांनी जे आहे ते एनडीआरएफच्या जवानांनी त्यांची शोधमोहीम सुरू केलेली आहे. हे मातीचा ढिगारा हलवल्यानंतर आता यांना किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असणार आहे. कारण 4 जण कामगार आहेत ते रात्री संध्याकाळच्या दरम्यान काल या विहिरीमध्ये माती कोसळली आणि रात्री हे उशिरा लक्षात आले. त्याच्यामुळे आता एनडीआरएफच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. आता बघूया त्याला किती वेळ लागतो. जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.